माझ्या वडिलांची शिकवण आहे की आपण कुठलंही पद धोक्यामध्ये ठेवायचं नाही, तर आपण जमिनीवरती राहून काम करायचं. मी ही शिकवण घेऊन समोर आलेली आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी काम करते, नेता म्हणून माझ्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही. कदाचित मी 6व्या वेळेला निवडून आली असती तर केंद्रातली कॅबिनेट मंत्री मीच असतो. पण तुम्ही या ठिकाणी सांगितलं, कदाचित भविष्यामध्ये राज्यातला असू शकते, काय सांगता येत नाही की वेळेमध्ये काय डळलेलं आहे, काळामध्ये काय आहे कोणी पाहिलेलं नाही. पण एक मात्र या निमित्ताने मी सांगायला विसरणार नाही की काय होऊ द्या, मला कोणी किती काही रोकलं तरी मी काही थांबणारी रुकणारी महिला नाही.